डॉक्टर सतीश कामतांनी नुकतीच एक अत्यंत कठीण शस्त्रक्रिया यशस्वी करून आपल्या हॉस्पिटलचं आशा कॅन्सर हॉस्पिटल हे नाव सार्थक ठरवलंय. हायपेक अर्थात हायपरथर्मिक इंट्रा पेरिटोनियल केमोथेरपी ही सुमारे 12 तास चालणारी शस्त्रक्रिया त्यांनी शुक्रवारी यशस्वीपणे पार पाडली. रॅडिकल सर्जरी म्हणजे तो अवयव जो इन्वॉल्व होता स्टमक तो पूर्ण काढला गेला, जेणेकरून पोटातला सर्वपैकी आजार निघाला जातो. त्यानंतर हा आजार परत येऊ नये म्हणून इंट्रा ॲबडॉमनल किंवा इंट्रा पेरिटोनियल हीटेड हायपरथर्मिक केमोथेरपी असा हा प्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेत शरीरातून एक अख्खा अवयव काढून टाकावा लागतो. इन ॲडिशन जे किमोथेरपीचे एजंट जे आपण दिलं आहे किमो परफ्युजन, तर ते त्याचं टेम्परेचर जरा हाय असतं बॉडीपेक्षा, त्यामुळे पेशंटला यावेळेस जरा हार्ट रेट किंवा ब्लड प्रेशर हे वाढतं, तर ते आपल्याला मॉनिटर करून ते जास्त प्रमाणात वाढू नये किंवा त्याच्यामुळे पेशंटच्या हार्टवर जास्त स्ट्रेन येऊ नये किंवा बॉडीच्या इतर ऑर्गन्सना डॅमेज होऊ नये ह्याची आपल्याला काळजी घ्यायला लागते, आणि ते आपण टेम्परेचर नॉर्मोथर्मियाला मेंटेन करायचा प्रयत्न करतो. रुग्णाच्या नातेवाईकांनाही यामुळे आशेचा नवा किरण दिसायला लागलाय. आम्ही त्यांना ग्रीन सिग्नल दिला की बाबा चालेल तुम्ही करा ही ट्रीटमेंट, आणि ती ट्रीटमेंट माझ्या हिशोबाने आणि डॉक्टरांनी पण हे कबुली दिली की 95% आम्ही क्लिअर केलेलं आहे ते, आणि त्याचा फायदा होईल, जरूर होईल, त्यामुळे आम्ही त्यासाठी तयार झालो. जे काही कॅन्सर पेशंट्स आहेत जे लास्ट स्टेजमध्ये आहेत माझ्या आईसारखे, त्यांनी होप कधी सोडू नये, विल पॉवर स्ट्रॉंग ठेवा, बरे होणार तुम्ही ह्या आशेतच राहा. भले तो स्मॉलेस्ट चान्स असेल, 1% चान्स असेल, घ्या तो चान्स. डॉक्टर कामत आणि त्यांच्या टीमचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. निनाद झारेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.